श्री स्वामी समर्थ महाराज बखर। अध्याय 8 विहिरीत लोटा फेकला। शके 1776 चे दुष्काळात एके दिवशी पुणे वैभवकर्ते महाराजांचे दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या बावडीजवळ महाराज बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांचे दर्शनास आला। दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलावले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा 25-30 कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला। त्या छोट्याशा विहिरीमध्ये दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती। काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोक्यात बसून कपाळ मोक्ष होतो की काय, परंतु महाराजांची आघात करणी अशी की विहीर 30-40 हात खोल होती। लोटा जो त्यात पडला तो कोणाचे डोक्यात न बसता गर्दीचे मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला। सर्वत्रास मोठे आश्चर्य वाटले। अध्याय 8 समाप्त।